सर, काल शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे की येत्या काळामध्ये ते भाजपला येऊ देणार नाही आहे, त्यामुळे कुणीही घाबरता कामा नये असा सल्ला त्यांनी. कोणीही घाबरत नाही, एक लक्षात घ्या. जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप चिखलफेक हे करून महाविकास आघाडीचे आमदार खासदार नेते यांचं मनोबल जर ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर चुकीचं आहे, असं होणार नाही. आपण पाहत आहे आम्ही सगळे किती मजबूतीने उभे आहोत. आणि काल माननीय शरद पवारजी यांनी जे सांगितलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे की घाबरू नका, मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे त्यांचं विधान आणि त्यांची भूमिका ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही तर ते महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडलेली आहे. कारण रोज ज्या तारखा देत आहेत आमचे मित्र बीजेपीतले, रोज रंग उधळत आहेत, नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवरती बंदी आहे केंद्र सरकारची सुद्धा. त्याच्यामुळे काल त्यांना पवारसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे, काही झालं तरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही बीजेपी. ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही, राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहिलं पाहिजे. सर, ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या अशी सुद्धा चर्चा आहे की रेड हा सध्या भाजपचा आवडता रंग झालेला आहे, शिवसेना भगव्या रंगाने याला येत्या काळात. नाही 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 नाही, रेड हा त्यांचा आवडता रंग म्हणण्यापेक्षाही त्यात भेसळ आहे, फार त्यात भेसळ आहे. हे भेसळीचे रंग वापरतात, शुद्ध रंग वापरा आणि तुमच्या त्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही, हे पण सांगतो ना. रेड असेल, इतर काही असतील, होळी ही वर्षातनं एकदा येते पण यांचा शिमका रोजच सुरू आहे, यांचा शिमका रोज सुरू आहे. आम्ही जर शिमका करायला सुरुवात केला रोज यांचा तर महाराष्ट्रातसुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत, लक्षात घ्या. त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकललं जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल. पण सर, बोंबा जे आहेत ते शिवसेनेच्याच नावाने मारल्या जातात. मारू द्या ना, कारण शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचं आव्हान आहे. ज्याचं आव्हान असतं त्याच्या विरोधात बोंब मारली जाते ना, ज्याचं अजिबात आव्हान नाही बरं का, ज्यांच्या दंडात ताकद नाही. आता भारतीय जनता पक्षाच्या दंडात ताकद आहे असं त्यांना वाटतं, पण तसं नाही आहे. कारण ते समोरून वार करत नाहीत, पाठीमागून वार करतात. पण काय हरकत नाही, राजकारणामध्ये असे पाठीमागचे हल्लेसुद्धा पचवायचे असतात, ते आम्ही पचवतो आणि उभे आहोत. अडीच वर्ष झाली ना ठाकरे सरकारला, आणि आता अडीच वर्ष अजून जातील, परत निवडणुका होतील आणि पुढले 5 वर्ष पुन्हा आम्ही सत्तेवरती येणार. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 2024 बहुमताने येणार, कारण नागपुरात निघाले. फार चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते गोवा जिंकून आलेले आहेत. गोवा जिंकल्यामुळे त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. गोवा काय आहे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीजांनाही कळलं नव्हतं, गोवा इंग्रजांनाही कळलं नव्हतं, आणि त्यानंतर अनेक वर्ष गोवा अनेक राजकीय पक्षांनाही कळलं नाही. गोवा काय आहे आणि गोव्याचं राजकारण काय आहे हे आमचे मित्र फडणवीस यांना लवकरच कळेल, काय हरकत नाही. गोवा जिंकून आल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी जिंकावं, त्यांनी प्रयत्न करत राहावं, त्यांनी राजकीय कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यावं, बिझी राहावं. सर, स्वाभिमानाचे राजू शेट्टी जे आहेत ते असं म्हणतात की येत्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल, कदाचित ते महाविकास आघाडी सोडू शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे, काय वाटतं? अरे मला त्यांच्याविषयी काय माहीत नाही फार. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, अनेक प्रश्नावर ते आंदोलनं करत असतात. त्यांचे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांसंदर्भात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतरला जाऊन आंदोलन केलं पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर येऊ. कारण काही धोरणंही केंद्राची असतात शेतकऱ्यांच्या संदर्भात, आणि त्यांनी जर एखादं असं आंदोलन दिल्लीमध्ये केलं तर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहू,
राजू शेट्टी झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रामाणिकपणे लढत असतात. सर, विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे, या अधिवेशनातही निवड होईल की नाही? जटिल झालेला नाही, तो जटिल करण्याचा प्रयत्न होतो. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाचा विषय हा इतका जटिल होऊ नये, हा घटनात्मक विषय आहे आणि घटनेनुसार त्या निवडणुका व्हायला पाहिजेत. महाराष्ट्र सरकारनं मंत्रिमंडळानं शिफारस केलेली आहे. जसं कायद्याने म्हटलं तर राज्यपालांना विचारायची गरज नाही, राज्यपालांना फक्त कळवायचं असतं. पण आमच्या सौजन्य आहे सरकारमध्ये, म्हणून राज्यपालांची आम्ही परवानगी घेतो. सर, राजकीय धुळवड आज तुम्ही खेळणार आहात का, कुठे जाणार आहात? आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाही, तुम्ही मला अनेक वर्ष पाहत आहे. पण सध्या महाराष्ट्रात धुळवड रोजच सुरू आहे, ती थांबली पाहिजे इतकंच मी सांगेन. वर्षातून एकदा अशा प्रकारची धुळवड करायला काही हरकत नाही. बुरानो मानो होली आहे, होळी आणि शिमग्यात फरक असतो काही ठिकाणी. मी मग अशी म्हणालो की भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्याने शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा आणि त्या पद्धतीचे रंग त्यांनी खेळावेत, उधळावेत. आणि महाराष्ट्राचा जो रंग आहे हा स्वाभिमानाचा, ऐक्याचा, एकोप्याचा, अखंडतेचा, हे त्यांनी समजून घ्यावा. सर, आज होळीच्या दिवशी किंवा रंगपंचमीच्या दिवशी जर आपल्या जवळच्या माणसाला जरी काय बोलत तरी त्याला राग येत नाही. आज तुम्ही कोणाला काय बोलू शकता? आज कोणालाही राग येणार नाही, तरीही आम्ही फार कोणालाही काही बोलण्यासंदर्भात आम्ही शब्द राखून आणि मोजून मापूनच बोलतो. सध्या कशावरून काय होईल, ब्रह्महत्या न बोललेलं बरं. सध्याचं राजकारण एवढं बिघडून ठेवलं आहे समोरच्या आमच्या विरोधकांनी, त्यांनी महाराष्ट्रातला सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राच्या राजकारणातला विनोद, महाराष्ट्राचं एक संवेदनशील मन, हे सगळं नष्ट करून टाकलं. त्याच्यामुळे सध्या लोकं घाबरत आहेत, दचकत आहेत बोलताना. या राज्यात असं वातावरण कधीच नव्हतं, जे दुर्दैवानं आमच्या भाजपच्या मित्रांनी केलेलं आहे.